हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही निघालो आहे एका ठिकाणी जाऊ. तिकडे मंदिर आहे, तुम्हाला बघितल्यावरती कळेलच कुठलं मंदिर आहे ते. तर हा जो रूट आहे तो मस्त असा जंगलात ना नागमोडी वळणगेर घाटावरनं आम्ही जाणार आहोत. तर तिकडे पोचल्यावरती मी तुम्हाला दाखवेन. आता सगळी मधली गावं घेत घेत हे नागमोडी रस्ते क्रॉस करत करत आम्ही आता आलो आहे या सुरळपाटा या स्थानाला किंवा या जागेला म्हणतात सुरळपाटा. तिथनं दोन वाटे निघतात, एक वाट जाते तळीला, तळी हे एक मुख्य शहर आहे बाजारपेठ म्हणून, आणि दुसरी वाट जाते इथे जी रत्नागिरी 80 किलोमीटर किंवा गणपतीपुळे भातगाव लागतं, मध्ये आबलोली लागतं, हेदवी बेळणेश्वर. तर त्याप्रमाणे आता आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. तर बघूया पुढे ज्या काही गमती जमती होतात तर आपण ब्लॉगवरती मग बघूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो अबलोलीमध्ये. हा अबलोलीचा बाजार लागला आहे मध्ये, आणि ह्या अबलोलीकडून ऑलमोस्ट एका तासावरती जिथे आपल्याला जायचं ते ठिकाण आहे. तर आता अबलोलीचा बाजार आम्ही बघून पुढे निघू. फ्रेंड्स, आता आम्ही हा ऑलमोस्ट अर्धा एका तासा जर्नी कम्प्लीट केलं आहे, आणि हाच एक मधला पॉईंट आहे इथे आम्ही ॲट टॉप ऑफ द हिल म्हणजे ह्या डोंगराच्या अगदी माथ्यावरती आलेलो आहोत. इथे खाली बघाल तर ही आमच्या मागे नदी, ही खोल दरी आहे, आणि हा दरीच्या मध खालून नदी वाहते, आणि ती नदीचा जो कळकळणारा आवाज आहे इथपर्यंत आम्हाला येतो आहे त्या नदीचा आवाज. आणि या जंगलाला मोर पण वाटतं की फार आहेत, कारण या मोरांचा पण आवाज फक्त इथे उभं राहिल्यावरती मोरांचा आवाज पण ऐकायला येतो आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही जर्नी पुन्हा कम्प्लीट करू. सो आय होप तुम्हाला असेच काही मजेदार शॉट्स बघायला मिळतील. हा जो निसर्गाचा आहे, तरी नशीब आज पावसाने फार मेहरबानी केली आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे आम्ही सुखेत जाऊ आणि सुखेत येऊ अशी देवाला आम्ही प्रार्थना करतो की सुखरूपने. आणि आमच्या मागे हा जो बोर्ड लावला आहे हिरवा बोर्ड, तो बघितल्यावर तुम्हाला एक अंदाजा आलाच असेल की आम्ही नक्की कुठे चाललो आहे. तर हा इथे एक आता नदी एवढा मस्त परिसर दिसतोय. हा नदीचा पात्र फार विशाल आहे. ही नदी तिथपासून आम्हाला लागली जेव्हा आम्ही पहिल्या एका डोंगराच्या वरती थांबलेलो टॉपला, आणि तेव्हा तो दरी होती तीच नदी इथे ते वाहत. आता ती छोटीशी नदी आता एवढी विस्तीर्ण झालेली आहे.
आणि बघून एवढं मस्त वाटतंय हा परिसर, तर म्हटलं थोडंसं इथे पाणी घेऊया कारण तहान पण लागली होती. आता ऊन वाढत चाललं आहे, आता पाणी पिऊन मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागू, थोडा इथला निसर्ग बघू, थोडंसं फिरू थोडंसं इकडे आणि मग आम्ही पुढे निघू. ब्रिज आहे आणि आम्ही या भातगावच्या ब्रिजवरती, हे इकडची नदी आणि हा थोडंसं डोंगर निसर्ग सौंदर्य बघतोय. आणि खरोखर इथे बरीच जण आहेत जे फोटो काढतायत, फोटो शूट करतायत, तर आम्ही पण म्हटलं एक थोडासा विरंगुळा. नदीचं पाणी अगदी हिरवगार आहे आणि इथे काही बोटींची कामं सुद्धा चालू आहेत. हे बोटी आलेल्या आहेत, मला वाटतं ते रिपेअर करायचं काम असणार, ते इकडे करतायत. हे डोंगर आहे, आता बघ एक डोंगर आपण उतरलो, आता दुसरं चढायला सुरुवात केली. हा पुढे ते मध्ये उतरू आपण, परत दुसरं चढू. मस्त धमाल आहे रे, नाही मग हे पण रस्ता पण जास्त आहे. हा हे नागबोडी वळलं आहे मेल इतका मस्त येतो ना झाडांचा. मित्रांनो फायनली आपण पोचलो इकडे, हार्डली आता 0 किलोमीटर्स आहे, मंदिराच्या जवळच पोचलो आपण. आणि हा जो माझ्या मागे जो सीन दिसतो आहे हा समुद्राचा पहिला व्ह्यू, म्हणजे येताना आम्हाला हा पहिला व्ह्यू असा दिसला की आवाज जो समुद्राचा किंवा त्याची हवा थोडं मस्त वाटते. दोन हार घेतले अँड वी ब्यूट बोथ मूविंग आहेत. फायनली वी रीच ॲट गणपतीपुळे. बाप्पाचं आता दर्शन घेतलं, बाप्पाला सांगितलं काय हवं ते,
का पाहिजे ते. आणि आता आम्ही थोडंसं इकडे फिरू, हे माझ्या मागे दिसतं ते गणपतीचं मंदिर आहे. तर आणि येताना फार मजा आली, कारण रस्ते नागमोडी होते, फार जंगल होतं, डोंगर होते, आणि विविध पशुपंजे आपले लावे असतात, कवडे असतात गावचे, ते रस्त्यावरनं फिरत होते, खारकुंड्या होत्या, माकडं बघितली आणि एन्जॉय करत करत. आता थोडं ऊन झालं आहे, त्यावेळी सकाळी एवढं ऊन नव्हतं, पण आता इकडे आम्ही थोडीशी मजा करू, फिरू, थोडंसं जेवू आणि जेवल्यानंतर मग पुढचा प्लॅन बनवतो आम्ही. मग तर त्रिको कसा लागा? मस्त होतं, मी पहिल्यांदाच आलो गणपतीपुळ्याला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. हा, माझ्या मागे बसलेला मोस्ट ऑफ द कॅमेरामॅन हा होता गणपतीपुळ्याचा. याने चांगल्या चांगल्या ज्या काही शूटिंग्स होत्या, मधील डोंगर लागायचे, नदी लागायची, तर याने त्या शूट केलेल्या आहेत, तुम्हाला बघायला मिळतीलच त्या. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. लाडू इथे पॅक केले जातात आणि इकडेच आपल्याला ते दिले जातात. लाडू घेतले घरच्यासाठी.
आता घेऊन आलो, पण उंटावरती बसून हा कॅमेरा एवढा हलत होता की मी काहीच व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही. कारण हा एक नवा अनुभव होता की उंटावरती बसण्याचा, आणि एक वेगळा अनुभव, आणि खरोखर मजा आली त्याची. ॲक्च्युली ही जी चालण्याची पद्धत आहे उंटाची, ती हाडं असतात जी पाठीवरची, ती हाडं अशी हलतात. आता इकडे बसायला तुम्ही बघाल की बेस केला आहे, म्हणजे हा बेस केल्यामुळे आपण ॲटलीस्ट बसू शकतो व्यवस्थित. पण अदरवाईज तुम्ही फक्त उंटाच्या पाठीवर बसा बघाल तर आपण नाही बसू शकत एवढं प्रॉब्लम. हा माझा मित्र आहे, हा छोटू, याने आम्हाला बसवलं. काय रे तू किती वर्ष आहे तिथे, म्हणजे कधी बसणं काम करतो? आम्ही माझे पप्पा येते. अच्छा, पप्पा बसणार. ओके. आणि हा उंटाला तुम्ही काय काय खायला घालता? सरकी पेन घालतो, झाडपाला झाडपाला वगैरे घालता, चणाकुट्टी. आणि दुसरं, पण आता हा दिवसभर इथे उन्हात असतो, त्याला पाणी वगैरे? पाणी जरूर खाते, सकाळी दुपारी संध्याकाळी. म्हणतो की सकाळ दुपार संध्याकाळची पाण्याची आणि सगळी व्यवस्था ही लोक करतात. तर बघूया आता आमचा पुढचा ट्रीप ठरते पुढे. एक एक मूव आम्ही आणि राहायला कुठे? इकडे इकडे मागे मंदिराचे. हा, इकडेच राहतो त्याच्यामुळे. आणि उंट कुठे बांधतात रात्रीच्या? तिथे घराजवळ. घराजवळ बांधतात ते, घराजवळ उंट बांधतात आणि त्यांची चांगली निगासुद्धा राखतात. तर इथे दोन तीन उंट आहेत. हा सर, अजून एक उंट आहे दुसरा. तर गणपतीपुळेला कधी आलात तर उंटावरनं चक्कर मारायची असेल तर ह्याला भेटा नक्की, हा तुम्हाला फिरवून आणेलच. ठीक आहे, चला म्हणे घ्या. ओके, चल बस. तर मित्रांनो, आता बाप्पाचा प्रसाद आम्ही खाल्लेला आहे आणि बाप्पाचा प्रसाद खाऊन थोडंसं पोटाला आधार झाला आहे की आता आम्ही पुढचा प्रवास करू शकतो. कुठे कुठे हॉटेल वगैरे मिळाल तर आम्ही जेवण जेऊ तिकडे. तर आता आपण पुढच्या प्रवासाला निघतो. मित्रांनो, आता आम्ही जयगडमार्गे आपल्या घरी पुन्हा आम्ही रिटर्न जाणार आहोत. तिथे वाटेत एवढे सुंदर स्थळं दिसत आहेत, सुंदर निसर्ग दिसतोय. त्याच्यामुळे एक असं वाटतं की इथे थांबावं थोडा वेळ, तो निसर्ग बघावा, इकडची जागा बघावी आणि मग पुढे जावं. तर समोर असं समुद्र एक कॉर्नर असा लागला आहे की आम्ही इकडे थोडं थांबलो आहे, थोडंसं आम्ही फिरतो इकडे आणि मग आम्ही पुढे मूव्ह करतो.